एकाच एक संगती म्हणजे 1-to-1 करस्पॉन्डन्स ची ओळख। नमस्कार मित्रांनो, मी पोपट आहे। या धड्यात आपले स्वागत आहे। चला पाहूया तुम्ही या धड्यात शिकणार आहात वस्तूंच्या जोड्या म्हणजे पेअर्स काय असतात आणि दोन समान वस्तूंची जोडी कशी तयार करतात। छोटू त्याच्या कपाटात त्याचे कपडे नीट लावत आहे। असे करण्यासाठी त्याने सगळे कपडे आपल्या गादीवर ठेवले आहेत। त्याची आई त्याच्या खोलीत येते। अरे वा छोटू, हे सगळे पायमोजे तर खूप सुंदर आहेत। तू यातील कोणती जोडी उद्या तुझ्या पहिल्या क्रिकेटच्या वर्गात घालणार आहेस? जोडी म्हणजे? मी तुला समजावून सांगते, चल सांग बरं, आपल्याकडे किती हात आहेत? दोन। हो, आणि किती पाय? दोन। एकदम बरोबर छोटू, म्हणजे आपल्याकडे दोन हातांची एक जोडी आहे आणि अशा प्रकारे आपल्याकडे दोन पायांची सुद्धा एक जोडी आहे। असं तर अशा प्रकारे तर आपल्याकडे दोन डोळ्यांची सुद्धा एक जोडी आहे, हो ना आई? हो बरोबर बाळा, तुला बरोबर समजले। पण आई, पायमोज्यांची जोडीचा काय अर्थ झाला? आपल्याकडे दोन पाय आहेत आणि आपण एका पायात एक पायमोजा घालतो। दोन्ही पायात आपण एक सारखे मोजे घालतो, जसे की हे दोन चांदणे असलेले पायमोजे, हो ना? हो। कारण आपण हे दोन्ही चांदणे असलेले पायमोजे एक एक पायात एका वेळी घालतो, म्हणून या दोन पायमोज्यांची एक जोडी आहे। याचा अर्थ हा आहे की दोन समान वस्तूंच्या समूहाला जोडी म्हणतात। असं काय? तू मला जोड्यांची आणखीन काही उदाहरणे सांगू शकतोस? तुझे दोन कानातले झुमके? हो छोटू, तू एकदम बरोबर आहेस। माझे दोन कानातले झुमके एक सारखे दिसतात आणि मी त्यांना एका वेळी आपल्या एक एक कानात घालते, म्हणून हे दोन्ही सुद्धा एक जोडीच आहेत। काय तुला माहिती आहे की ह्या जोडी तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? नाही। या जोडी तयार करण्याच्या प्रक्रियेला एकाच एक संगती म्हणजे 1-to-1 करस्पॉन्डन्स म्हणतात। चला आता लवकर हे सगळे कपडे आत ठेवून झोपून जा। तर मुलांनो, काय तुम्ही छोटूप्रमाणे जोड्यांची आणखीन उदाहरणे सांगू शकता? आजच्यासाठी बस इतकेच। या व्हिडिओत आपण जाणले की वस्तूंच्या जोड्या काय असतात, दोन समान वस्तूंची जोडी कशी तयार करतात, वस्तूंच्या जोड्या तयार करण्याच्या प्रक्रियेला एकाच एक संगती म्हणजे 1-to-1 करस्पॉन्डन्स म्हणतात। पुढच्या व्हिडिओत आपण एकाच एक संगती म्हणजे 1-to-1 करस्पॉन्डिंगची आणखीन काही उदाहरणे पाहूया। तोपर्यंत बाय मित्रांनो।